नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के आणि तुम्ही पाहत आहात शुक्रवारचं मार्केट. ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता, सुपर अशा एक शार्पली साईडवेजचं मार्केट जात, पूर्णपणे असं साईडवेज मार्केट जात मार्केटचे क्लोजिंग दिले शुक्रवारची. इथे बघू शकतो आता नवीन वीक चालू होणार आहे, तर काय रेजिस्टन्स काय सपोर्ट लेवल पुढच्या वीकच्या असतील तर ते बघू शकता आपण. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा सस्टेन करत साईडवेजच गेले मार्केट. बँक निफ्टीने सुद्धा थोडीशी एक नवीन हाईक लावायचा प्रयत्न केला, बट स्टील साईडवेजच मार्केट होतं. बँक निफ्टी सुद्धा मिड कॅपमध्ये सुद्धा, मित्रांनो सोमवारची सुट्टी आहे असं खूप लोकांचं म्हणणं होतं, बट बँक सेटलमेंटसाठी सुट्टी आहे ती, मार्केटला सुट्टी नाही आहे. सो उद्याचं मार्केट चालू असणार आहे. काय रेजिस्टन्स सपोर्ट लेवल असतील ते एक दोनच मिनिटात मी स्टडी करून सांगायचा प्रयत्न करतो. मित्रांनो वर्ल्ड मार्केटचे जे आपले फ्युचर आहेत सगळेचे सगळे पॉझिटिव्ह दिसत आहेत. 350 पॉईंट पॉझिटिव्ह डाऊजॉन, नॅसडॅक देखील 50.86 पॉईंट पॉझिटिव्ह, गिफ्ट निफ्टीसुद्धा पॉझिटिव्ह, फाईन निफ्टी, परत आपली इंडियन मार्केटसुद्धा पॉझिटिव्ह दिसतात. पूर्णच्या पूर्ण थोडासा एक पॉझिटिव्ह व्ह्यू आहे. ओके, ओपन इंटरेस्टसुद्धा चेक केला आपण तर लक्षात येतो आहे 25,350. PCR शुक्र रेट होते 0.73. चान्सेस टू हाय की छोटा मोठा गॅप अप होईल, अपसाईडचे चान्सेस आहेत. बँक निफ्टीचं सुद्धा 51,952 क्रॉस होईल असाच एक पॉझिटिव्ह व्ह्यू दिसतोय. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन मित्रांनो, 24,000 क्रॉस करण्याचे चान्सेस. मिड कॅपचं पण लगेच बघून घेऊयात आपण, 13,350 स्ट्रॉंग सपोर्ट बनलाय, त्याच्यावर मार्केटच निघण्याचे, त्याच्या वरच्या साईडलाच निघण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. हे असे स्ट्रॉंगली इथे PCR शो क्रिएट झालेले आहेत. ओपन इंटरेस्ट चेक केल्यावरती व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे आपला, जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत मित्रांनो, क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. खूप खूप चांगला आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह मार्केटचे अपडेटसुद्धा दिले जातील आणि खूप चांगली माहितीसुद्धा रोज तुम्हाला लाईव्ह मार्केटचे अपडेटसुद्धा दिले जातील मित्रांनो. इथे आठवड्याचा व्ह्यू बघायला सुरुवात केली तर स्टील हा पुढचा जो येणारा आठवडा आहे तो देखील एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी, जर गॅप अप ओपन झालं तर कंटिन्युअसली पॉझिटिव्ह व्ह्यूनी वर जाईल. एक अंदाजे एक्सपेक्टेशन मी इथे तुम्हाला मार्क करून देतो की काय रेंजपर्यंत येणारा हा आठवडा जाऊ शकतो. कमीत कमी बरं का 24,500 रेंजपर्यंत तरी फाईन निफ्टीची रेंज ठेवूयात आपण. फाईन निफ्टी कमीत कमी 24,500 रेंजपर्यंत जाऊ शकते वरच्या साईडला. ओके, सो असा हा 530-540 नवीन हाय असू शकतो फाईन निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये बघूयात काय रेंज असेल. तर बँक निफ्टीने त्याचा पहिला जो हाय ब्रेक केला तरी पण खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. बघा पहिला हाय कितीचा होता ते सुद्धा बघूयात आपण. पहिला हाय मार्केटचा होता 53,385, तो क्रॉस केलं तरी ऑलमोस्ट 1,300 पॉईंट मार्केट क्रॉस होऊन जाईल. बँक निफ्टीचा मेन इंडेक्स आहे निफ्टी, निफ्टीचं महत्वाचं आहे की किती पॉईंट क्रॉस करतो. सो निफ्टीने पूर्ण एंगल्प केलं. सो इथून जरी एक पॉईंट बघितला तर 25,750-800 नियर बाय कुठेतरी मार्केट जायला पाहिजे. सो त्या रेंजपर्यंत मार्केटचा व्ह्यू दिसून येत आहे मित्रांनो निफ्टीचा. अप डायरेक्शन मी याच्यासाठी सांगतोय की मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंगली ग्रोथ चालू आहे. वर्ल्ड मार्केटसुद्धा पडून रिकवर झालेत. डाऊजॉनचं मार्केट मी नेहमीच ऑब्झर्वेशन करत असतो. सो डाऊजॉनमध्ये सुद्धा एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळते मित्रांनो हळूहळू. सो त्यांचाही नेक्स्ट वीक जो आहे तो पॉझिटिव्हच असण्या चान्सेस, कारण की या वीकमध्ये तो म्हणजे फॉल देऊन परत रिकवर केला. मागचा जो काही आठवडा पूर्ण फॉल गेला होता तो रिकवर करून ॲज इक्वल आला होता. सो त्यांनी जर का हे रेजिस्टन्स ब्रेक केले तर त्या डाऊजॉनमध्ये मार्केटमध्ये सुद्धा नवीन हाय, आत्तापर्यंतचे नवीन हाय आपल्याला बघायला मिळतील अमेरिकेत मार्केटमध्ये सुद्धा. सो खूप चांगला हा पॅटर्न आहे, खूप चांगली ही ग्रोथ आहे असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने हे लेवल्स मी इथे ड्रॉ करायचा प्रयत्न केलेला आहे. चलो डेली टू डेली एंट्रीज देतच असतो मी. सो निफ्टीचं सांगितलं होतं जर का साईडवेज बॉक्समधून बाहेर निघलं तर एंट्री करा, शक्यतो ट्रेड अवॉइड करा. सो टोटली त्या साईडवेज बॉक्समध्येच गेलं. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा आपण चेक करूयात मित्रांनो. फाईन निफ्टीमध्ये एक टार्गेट लावून दिलं होतं, मॉर्निंग स्टार क्रिएट झाला होता. सो ते टार्गेट अचीव्ह होईल असं एक आपला अंदाज होता, व्ह्यू होता. सो त्याने आरामात तो डायरेक्ट पहिलं टार्गेट आपला आरामात अचीव्ह केलेला आहे. बघू शकता इथं प्रॉपरली असं खूप छान पद्धतीने असं टार्गेट अचीव्ह केलं. बट इथं कसं सिच्युएशन असते मित्रांनो की इन्स्टंट मार्केट मुवमेंट केली तरच एक चांगले प्रॉफिट बघायला मिळतात, नाहीतर प्रीमियम डिके, टाईम डिके, त्याच्यामुळे नुकसान सुद्धा होत असतो ऑप्शन बायर्स लोकांसाठी. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये इथे देखील एक मॉर्निंग स्टार बघायला मिळाला होता. मॅक्स टू मॅक्स 52,000 रजिस्ट्रेशनला मार्केटने टच करून पुन्हा एकदा रिव्हर्सल मुवमेंट घेतलेली आहे मित्रांनो. बघू शकतो काही अशी मोठी मुवमेंट नाही आहे ती,
बट साईडवेज जात जात मार्केटने पॉझिटिव्ह मुवमेंट केली होती वरच्यावर साईडला. असं एक 52,000 तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे असं म्हटलं तरी चालेल आपला. तिथून मार्केटची एक स्ट्रॉंगली सेलिंग वाली मूव बघायला मिळाली आहे. तर उद्याचे मार्केट स्टील पॉझिटिव्हच वरच्यावरच जातील असाच एक व्ह्यू आहे. सो वरच्या काय रेंज असतील एक डब्बा करून इथं मांडून देतोय मी तुम्हाला. डब्बा म्हणजे कन्सल्टेशन बॉक्स आहे मित्रांनो. आपला अंदाज, आपला व्ह्यू, आपला अभ्यास आहे की या रेंजमध्ये मार्केट असू शकतं. याच्या जर का बाहेर जायचा प्रयत्न केला, गेलो होतं मागच्या वेळेस एक वेळा, याच्यापेक्षा बाहेर गेलो होतं. सो शक्यतो ट्रेडिंग अवॉइड करा, कारण की तिकडे बघा बॉक्समध्ये असून प्रॉफिट होत असतात सगळ्या गोष्टी. पण एखाद दिवशी जर का मार्केट त्या पद्धतीने मूव्ह करत नसेल तर मग आपल्याला तिथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे. तिथून आपण एक्झिट घेतलेलं कधीही महत्त्वाचं. सो मिड कॅपची उद्या एक्सपायरी असणार आहे. सो अशा पद्धतीचे मार्केट 13,453 पर्यंत एक रजिस्टंट लेवल. मला वाटते आय थिंक रजिस्टंट लेवल ही मागच्या वेळेसच मार्क केली होती, असं काही याच्या आधीचा कुठला हाय नव्हता, बट जस्ट लेवल मार्क केली होती म्हणून मी हे लेवल्स पुन्हा एकदा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीच्या ह्या अप डायरेक्शनल लेवल्स मी सांगायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर इथे सुद्धा बघूयात आपण कशामध्ये चेक करूयात. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सो नॉर्मली क्रॉसिंग केली लेवल तर काय रेंजपर्यंत जाऊ शकते. सो इथं बघूयात मित्रांनो, हा बघा एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे 52,000 तयार होतो. 52,000 आधी मार्क करून घेतो मी आणि त्याच्यानंतर मग पुढच्या पॉईंट्स आपणला मार्क करूयात. ओके, तर पहिला एक सपोर्ट असणार आहे माझा 52,000 आणि त्याच्या वर गेला तरच मग मार्केट अशा अप डायरेक्शन वाल्या मुवमेंट देऊ शकतं. कुठपर्यंत असतील त्या मुवमेंट ते देखील मी थोडक्यात इथं सांगायचा प्रयत्न करतो. ओके, सो अपसाईडला कमीत कमी 52,640 वगैरे ही एक अपसाईडची रेंज आहे बँक निफ्टीची. फाईन निफ्टीमध्ये बघूयात आपण. फाईन निफ्टी सुद्धा नवीन हायर हायर लेवल देत चालली. 24,000 क्रॉस करेल फाईन निफ्टी सुद्धा, असाच एक व्ह्यू आहे माझा. स्ट्रॉंगली लेवल्स इथे मार्क करून घेतो. स्ट्रॉंगली लेवल जे आहे 23,880 त्याच्यावर मार्केट जाऊ शकतं. 24,488 सुद्धा. ओके, फाईन निफ्टीमध्ये मेन इंडेक्स आहे निफ्टी. वेट करा, एक दोनच मिनटात लेवल्स लावतो. लेवल्स ऑलरेडी लावलेले आहेत आणि अर्ध्या लेवल क्रॉस झाल्यात, फक्त अजून बाकीच्या लेवल्स क्रॉस होणं बाकी आहे त्याचं. सो त्या लेवल्स पण बाकीच्या क्रॉस होतील. एक स्ट्रॉंगली सपोर्ट लेवल क्रिएट होतोय 25,250 250 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि जर का आपण इथून जर का रिकवर केलं मार्केट 25,500 एक अंदाजे व्ह्यू घेऊन चाला मित्रांनो निफ्टीमध्ये. उद्याचा दिवस इथपर्यंत आहे. सो एवढा मी मार्क करतो. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूयात उद्या सकाळी 9:30 ते 10:30 लाईव्ह मार्केट सेशनला. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.